ठाण्याच्या कोळशेत रोडवरील डोकाळी परिसरात राहणारी 16 वर्षीय नव्या अग्रवाल ठाण्याच्या युरो स्कूलमध्ये शिकते. नव्या अग्रवालनं ICSE 10वी बोर्डाच्या परीक्षेत 4 विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि तिचे एकूण टक्केवारी 99.40% आहे. ती दिवसातले 2-3 तास अभ्यास करत असे. नव्यानं सांगितलं की 2023 कबड्डी खेळताना तिच्या डाव्या हाताची हाडं तुटल्यानं ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली, पण कुटुंबाच्या समर्थनामुळे 9व्यानं 6 दिवसांनी पुन्हा शाळेत जाणं सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की 9व्यानं ICSE 10वीच्या बोर्डात 99.40% गुण मिळवले. 9व्यानं सांगितलं की ती एक बास्केटबॉल खेळाडू आहे ज्यात तिनं महाराष्ट्र राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे आणि तिचं स्वप्न आहे की JEE मेन्स देऊन इंजिनियर बनेल. शिवाय 9व्यानं सांगितलं की तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं आणि ती भारतासाठी बास्केटबॉल खेळण्याचं तिनं स्वप्न पाहते. 9व्यानं सांगितलं की जे विद्यार्थी मानसिक तणाव घेऊन अभ्यास करतात त्यांना ती सांगू इच्छिते की जास्त मानसिक तणाव न घेता काही तासच अभ्यास करावा, ज्यामुळे परीक्षेच्या वेळेस कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 9व्याची आई सोनाली अग्रवाल यांनी सांगितलं की 2023 कबड्डी खेळताना 9व्या जखमी झाली, तेव्हा ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती, पण 6 दिवसांनी 9व्याने पुन्हा एकदा स्वतःला उभं केलं आणि शाळेत जाणं सुरू केलं. 9व्या एक खेळाडू असून तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडते. 9व्यानं राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधित्व केलं आहे, म्हणूनच आम्ही कधीही 9व्याला अभ्यासाबद्दल दबाव टाकला नाही. ती आपल्या पद्धतीनं रोज 2-3 तास अभ्यास करत असे आणि त्याचा परिणाम आज तुम्ही पाहताय की 9व्यानं 4 विषयात 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि तिची एकूण टक्केवारी 99.40 आहे. सोनाली अग्रवाल यांनी सांगितलं की मी सर्व पालकांना सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर अभ्यासाबाबत कोणताही दबाव टाकू नका. मुलांना अभ्यासाबद्दल काय शिकायचं हे त्यांना विचार करण्याची संधी द्या. तो अभी तो मैंने इंटीग्रेटेड किया, TCM कर रही हूँ और JEE दूंगी अभी 2026 में. मेरा गोल है कि IIT में आना है और एक इंजीनियर बनना है. बट मैं बास्केटबॉल भी खेलती हूँ, मैं स्पोर्ट्स प्लेयर हूँ. तो IIT के साथ साथ मुझे नेशनल प्लेयर भी बनना है. अभी तो मैं या ऐसी नेशनल खेली थी, लेकिन अब नेक्स्ट एम होगा इंडिया. थैंक यू.